औरंगाबाद शहराला औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकोहचं नाव द्यावं असं मत ज्येष्ठ साहित्य आठवड्यामध्ये दिल्लीतल्या औरंगजेब रोडचं नाव बदलून त्याला डॉक्टर अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या सेनेच्या मागणीचा पुनरुच्चार केला. आज पुढच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचे अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सदानंद मोरेंची एक पत्रकार परिषद झाली. मोरे स्वतः एक ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत. आता सदानंद मोरेंनी मांडलेल्या या भूमिकेमुळे नवा वाद उफाळून येण्याची चिन्ह आहेत. दारा शिकोह हा औरंगजेबाचा मोठा भाऊ होता आणि त्याचं नाव द्यावं औरंगाबादला. दारा शिकोह हे सर्व धर्मांचे अभ्यासक होते, सर्व धर्मांना समान मानायचे. त्यांनी 52 उपनिषदांचा पर्शियनमध्ये अनुवाद केला संस्कृतमधून. असं हे एका हिंदूने केलेलं नाही. ते भगवद्गीतेचा अनुवाद करवला, योगवासिष्ठाचा अनुवाद करवला. आणि फक्त हिंदूच नाही तर ते बौद्ध पंडितांशी चर्चा करायचे, झरतृष्टी पंडितांशी चर्चा करायचे, ख्रिश्चन पंडितांशी करायचे, जैन पंडितांशी करायचे. म्हणजे भारताचा धर्मनिरपेक्ष राजा कसा असला पाहिजे याचं प्रतीक दारा शिकोह आहे. एवढा मोठा दारा शिकोह होता. त्या दारा शिकोला भारत विसरलेला आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये दारा शिकोचं नाव द्या औरंगाबादला. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या आपल्या बरोबर नीलमताई गोरे आहेत, शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या. नीलमताई, आत्ताच आपण ऐकलं असेल सदानंद मोरे यांनी काय ही प्रतिक्रिया दिलेली आहे. औरंगाबाद शहराला औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकोहचं नाव द्यावं, मान्य तो खूप मोठा पंडित होता, म्हणून हे स्टेटमेंट कितपत योग्य वाटते तुम्हाला? आम्हाला पूर्ण अमान्यच आहे. मुळामध्ये मला वाटतं डॉक्टर सदानंद मोरे यांनी का शिवसेनेने मागणी केली ते समजून घेतलेलं दिसत नाहीये. याचं कारण असं की औरंगजेबाचं नाव काढणं याच्यापेक्षा संभाजी महाराजांचं नाव तिथे येणं हा महत्वाचा भाग आहे. आणि औरंगजेब ज्याचा संपूर्ण इतिहासच अशा पद्धतीने अन्याय अत्याचाराचा आहे, दादा शिकोह त्यांचं स्वतःचं एक कार्य असेल त्याच्याबद्दल प्रश्न नाहीये. इतिहासाच्या मध्ये अनेक असे व्यक्ती असू शकतात, पण मुळामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव काढलं तर त्याच ठिकाणच्या कारण ते असं स्टेटमेंट केलेलं आहे की तो त्याच धर्माचा असल्यामुळे प्रश्न येणार नाही. मुद्दा धर्माचा ते स्वतःहून त्यांनी काढलेला आहे. आणि ज्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी गेल्या काही दशकांपासून मराठवाडा, महाराष्ट्र आणि खास करून संभाजीनगरच्या जनतेच्या संदर्भात अस्मिता जपण्याबरोबरच ज्या शंभू महाराजांनी संपूर्णपणे स्वतःचं बलिदान केलं, शेवटपर्यंत तो संघर्षशील राजा महाराष्ट्रासाठी लढत होता, अशा वेळेला त्यांचं नाव देत असताना ते नाव देऊ नका असं म्हणण्यासारखं आहे. हे मला महाराष्ट्राच्या प्रबोधनाची फार मोठी शोकांतिका वाटते. आणि म्हणून त्यांचा हे जो सगळा प्रस्ताव आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये लोकशाही आहे म्हणतात की कोणी विचारवंत काही भूमिका मांडू शकतात, आमच्या परवानगीचा त्यांना प्रश्न नाहीये. पण त्यांनी मात्र छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याच्या मागची भूमिका समजून घेण्यामध्ये त्यांनी संवेदनशीलता दाखवलेली नाही असं मला निश्चितपणाने वाटतं. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या या प्रतिक्रियेबद्दल. नीलम गोऱ्हे आपल्या बरोबर होत्या, शिवसेनेचे नेते प्रवक्ते. मात्र सदानंद मोरेंनी जे हे वक्तव्य केले त्यामुळे निश्चितच एक वेगळ्या प्रकारचं आता राजकीय वळण या सगळ्या घडामोडींना लागतं की काय हे पुढच्या काळामध्ये आपल्याला कळेलच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.